सुप्रभातं छात्राः, नमो नमः। अद्य वयं सर्वे सहायकः पाठं पठामः। सः सुधाखण्डेन लिखति। गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न द सहायकः पाठः। सः सुधाखण्डेन लिखति। सः सुधाखण्डेन लिखति मीन्स हियर सः मीन्स ही सुधाखण्डेन विद द हेल्प ऑफ चॉक लिखति। सो ही इज राइटिंग विद ए चॉक। सेकेंड वन, अहम चरणेन ताड़यामि। सो अहम, अहम मीन्स आई एम चरणेन विद द हेल्प ऑफ माय फुट ताड़यामि हियर हिटिंग द बॉल। हिटिंग, ताड़यामि मीन्स हिटिंग। अहम चमसेन खादामि। अहम चमसेन, चमस मीन्स स्पून। सो आई एम ईटिंग विद ए स्पून। सा हस्तेन वादयति। सो शी इज प्लेइंग समथिंग। सो सा हस्तेन वादयति, सो विद द हेल्प ऑफ हर हैंड्स शी इज प्लेइंग समथिंग। सो हियर दे आर यूजिंग वन ऑफ द इंस्ट्रूमेंट और दे आर टेकिंग द हेल्प ऑफ समथिंग टू कंप्लीट दैट एक्शन। म्हणजेच काय की पहिल्या वाक्यामध्ये सह सुधा खंडेन लिखते, या पहिल्या वाक्यात काय म्हटलंय की तो खडूने लिहितोय। अहम चरणेन ताडयामि, मी पायाने त्या बॉलला मारतोय। अहम चमसेन खादामि, मी चमच्याने खातोय। सा हस्तेन वादयति, ती हाताने वाजवतीय। या सगळ्या वाक्यांमध्ये तुम्हाला एक गोष्ट सारखी दिसेल, सुधाखंडेन, तचरणेन, चमसेन आणि हस्तेन। तर या शब्दांमध्ये एन म्हणजे तृतीय विभक्ती वापरलेली आहे, आपण पाठ केलंय बघा, देवेन देवाभ्याम देवैः तृतीया। तर या सगळ्या शब्दांचं सहाय्य घेऊनच ही क्रिया, ही कृती पूर्ण झालेली आहे। जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीचा आधार घेऊन किंवा त्याच्या मदतीने आपण एखादी क्रिया करतो तेव्हा त्या शब्दाची तृतीया विभक्ती वापरायची असते। तर आता आपल्याला इथे काही वेगवेगळे शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांची तृतीया विभक्ती आपल्याला लिहायची आहे। जसं त्यांनी इथे दिलेलं आहे, हस्तः हस्तेन, हस्तः हस्तेन, त्याप्रमाणे आपण काही शब्दांची तृतीया विभक्ती काय येईल ते पाहूया। दंतकुर्चः, मग काय होईल, दंतकुर्चेन। चरणः, चरणेन, चरण दंतकुर्चः, दंतकुर्चः म्हणजे टूथब्रश, दंतकुर्चः टूथब्रश। त्याच्यानंतर चरणः, चरणः म्हणजे पाय। मार्जकः, मार्जकः इरेजर, मार्जकः डस्टर। किंवा इरेजर सुद्धा चालेल। दंत, दंत दात। कर्ण, कर्ण कान। स्यूत, स्यूत पिशवी किंवा ज्याला आपण बॅग सुद्धा म्हणतो। दीप, दिवा। संगणक कम्प्युटर। कलश, कलश आपण ज्याच्यामध्ये तांबे असतो ना, ज्याच्यामध्ये आपण नारळ ठेवतो, वरती पानं ठेवतो, पानं ठेवतो त्याच्यावर नारळ ठेवतो, तर ते कलश तांब्या। तालह, तालह म्हणजे आपण एखादा ताल धरतो ना संगीतातला तसा। खडग, खडग हे तलवार। आणि बाण, बाण दॅट इज बो। तर या शब्दांची आपल्याला इथे तृतीय विभक्ती लिहायची आहे। मग काय होणार, दंतकुर्चः, दंतकुर्चेन, दंतकुर्चेन। चरण, चरणेन। मार्जक, मार्जकेन। पुढे दंत, दंतेन। कर्ण, कर्णेन। स्यूत, स्यूतेन। दीप, दीपेन। संगणक, संगणकेन। कलश, कलशेन। तालेन, ताल तालेन। खड्ग, खड्गेन। बाण, बाणेन। तर अशा प्रकारे आपण आता इथे काही शब्दांची तृतीय विभक्ती वापरलेली। तृतीया कशी करायची, ते पुल्लिंग शब्दाची तृतीया आपल्याला इथे दिलेली आहे।
आता पुढे अजून बघूया, सह याने न गच्छति, ही इज गोइंग बाय व्हीकल. त्याच्यानंतर मुखेन वदामि, मी मुखेन मुखेन मी तोंडाने बोलते, वस्त्रेण मार्जयति एका फडक्याने पुसते, मर्कट व्यजनेन विजयति हे जे माकड आहे ना ते त्या पंख्याने वारा घेतो. म्हणजे बघा इथे सुद्धा आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची मदत घेतो, वेन वी टेक ए हेल्प फ्रॉम एनी अदर ऑर वी टेक विथ द हेल्प ऑफ समथिंग वी आर कम्प्लीटिंग अवर टास्क, सो दॅट पर्टिक्युलर थिंग ती जी आपण गोष्ट वापरतोय त्या शब्दाची तृतीया विभक्ती वापरायची आहे. जसं यान याने तृतीय आली, मुख मुखेन इथे सुद्धा तृतीय विभक्ती आली, वस्त्र वस्त्रेण तृतीय विभक्ती आली, मर्क व्यजन व्यजनेन इथे सुद्धा तृतीय विभक्ती आली. काही शब्द आपल्याला दिलेले आहेत. आता हे जे शब्द आहेत हे सगळे नपुंसकलिंगी शब्द आहेत, आणि आपण आधीच पाहिलेलं आहे की नपुंसकलिंगी शब्दाची प्रथमा द्वितीया फक्त वेगळी असते, बाकी तृतीया ते सप्तमी ही पुल्लिंगी शब्दाप्रमाणेच चालते. तृतीया विभक्ती आहे वरती, आता तृतीया विभक्ती पुल्लिंगी शब्दाची जशी आहे तसेच हे नपुंसकलिंगी शब्द सुद्धा वापरलेले आहेत. याने न मुखेन वस्त्रेण आणि व्यजनेन हे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांची सुद्धा आपल्याला तृतीया विभक्ती वापरायची आहे. जसं नेत्रम, नेत्रम म्हणजे डोळे, मग काय होणार नेत्रेण. वाहनम, वाहनम म्हणजे एखादं वाहन, तर वाहनेन. जलम, जलम म्हणजे पाणी, मग काय होईल जलेन. वस्त्रम, वस्त्र म्हणजे कपडे, वस्त्रेण. यंत्रम, यंत्रेण. व्यजनम, व्यजनेन. पुस्तकम, पुस्तकेन. त्याच्यानंतर पुढे आहे भांडम, भांडम म्हणजे एनी पॉट, भांडेन. शस्त्रम, शस्त्रेण. शस्त्र मीन्स वेपन, शस्त्रेण. तर अशा प्रकारे आपण आता ह्या नपुंसकलिंगी शब्दाची सुद्धा तृतीया विभक्ती केलेली. आता आपण पुढे वळूया काही स्त्रीलिंगी शब्दांकडे, जे शब्द आकारांती स्त्रीलिंगी शब्द आहे. सा मापिकया अलिखति, तीन पट्टीने चित्र काढते, काहीतरी आखते. सा मापिकया अलिखति, बालिकया बालिका छुरिकया करते, ती सुरीने कापते, हिमा चिरते. माता वेलन्याः रोटिकाः करोति, आई पोळपाटाने, पोळपाट आणि लाटणं, तर वेलन्या म्हणजे लाटणं, लाटण्याने पोळ्या करते. बालकाः कुप्या दुग्धं पिबती, तर बालक जे आहे ते कुपी, कुपी म्हणजे काय बाटलीने दूध पित. इथे जर तुम्ही पाहिलं तर मापिकया त्याचा मूळ शब्द आहे मापिका, छुरिकया मूळ शब्द आहे मापिकयाला, इथे बघा मूळ शब्द आहे मापिका, छुरिकया छुरिका, वेलन्या वेलनी आणि कुप्या कुपी, हे काही आकारांत आणि इकारांत स्त्रीलिंगी शब्द दिलेले. त्यांची इथे तृतीया विभक्ती एक वचन वापरलेलं आहे. तर जसं आपण माला शब्द केला आहे, माला आले माला हा, माला माले माला हा, मालया मालाभ्याम मालागे, मालया म्हणजे मालया, माला शब्दाची तृतीया काय येते मालया, त्याप्रमाणे मापिका शब्दाची तृतीया काय आली मापिकया, छुरी छुरिकया, छुरिका मूळ शब्द काय आहे छुरिका, त्याची तृतीया काय आली छुरिकया. आता इथे जो शब्द आहे ना तो तुम्हाला दिसत असेल, हा शब्द आहे वेलनी, वेलनी म्हण त्याला काय वापरलंय, हा इकारांत शब्द आहे दीर्घ इकारांत, म्हणून वेलन न्या झालं, नदी नद्यो नद्य, नदी नद्यो नद्य, नद्या नदीभ्याम नदीभिः, नद्या म्हणजे तृतीया विभक्ती आली त्याप्रमाणे वेलन्या, कारण काय आहे हा शब्द तृतीया विभक्ती असलेला इकारांत शब्द आहे. पुढे आपण बघूया कुपी,
कुपी मूळ शब्द आहे, पण त्याची तृतीय विभक्ती आली कुप्या, पालक कुप्या दुग्धं पिबती। इथे असेच काही आपल्याला आकारांत आणि इकारांत स्त्रीलिंगी शब्द दिलेले आहेत। या शब्दांची तृतीय विभक्ती काय येते ते आपण आता पाहूया। रोटिका इकारांत स्त्रीलिंगी आहे, काय होणार रोटिकया, रोटिका रोटिकया। पुस्तिका हा सुद्धा इकारांत शब्द आहे, पुस्तिकया। कपाटिका काय होईल कपाटिकया। पेटिका पेटिकया। नलिका नलिकया। उत्पीठिका उत्पीठिकया। शर्करा शर्करया। गुलिका गुलिका गुलिकया। पुत्तलिका पुत्तलिका म्हणजे पुतळा, पुत्तलिकया। कुंचिका कुंचिकया। मार्जनी मार्जन्या। आता इथून जे शब्द सुरू झाले ना, ते शब्द सगळे कसे आहेत, इकारांत शब्द आहेत। मार्जनी मार्जन्या। अंगुली अंगुल्या। पुनःपूरणी म्हणजे रिफिल ज्याला आपण म्हणतो ना, ते पुनःपूरणी पुनःपूरण्या। अंकनी अंकन्या। कर्तरी कर्तर्या। आणि घटी घट्या। अशा प्रकारे काही स्त्रीलिंगी शब्दांचे इथे आपल्याला तृतीया रूप बनवून दिलेली आहे। आपल्याला पुढे काही भाषाभ्यासामध्ये काही शब्दांचे तृतीय विभक्ती वापरायची। बघूया पहिलं वाक्य काय आहे। महिला द्रोणी जलम आणली। द्रोणी म्हणजे काय तर बादली। महिला बादलीने पाणी आणते, बादलीच्या सहाय्याने आणते ना, एखाद्याच्या सहाय्याने। म्हणून आपल्या या लेसनचं पण नाव काय आहे, सह, बरोबर। तर त्या सहाय्यका हा व द्रोणीचं काय होईल तृतीय विभक्ती, द्रोण्या। आपण हे जे सगळे शब्द घेतोय, हे सगळे शब्द आहेत तृतीया एकवचन। महिला द्रोणी जलम आणयती, काय होईल, महिला द्रोण्यां जलम आणयती। पुढचं वाक्य, बालक चमस खादती। काय म्हणूया, बालक चमस खादती। बालक जो आहे, मुलगा जो आहे, तो चमच्याने खातो। बालक चमसेन खादती, मुलगा चमसेन खादती, तो चमच्याने खातो। सो विथ द हेल्प ऑफ स्पून ही इज इटिंग। चमसेन चमस शब्दाची तृतीय काय होईल, चमसेन। पुढे, सा हस्त रोटिकां खादती, ती हाताने पोळी खाते। हाताने हस्त शब्द आहे, हस्तेन भक्ती काय होईल, हस्तेन। बघा चमस हस्त हे अकारांत शब्द आहे, चमसेन हस्तेन। पुढे, सह दंड ताडयती, दंड हा सुद्धा अकारांत शब्द आहे, तो काठीने मारतोय। तर दंडाचं काय होईल तृतीया, दंडची तृतीया काय, दंडेन। सा जल मुखम प्रक्षालयती, ती पाण्याने तोंड धुतीये। जल नपुंसकलिंगी शब्द आहे अकारांत, जलेन। आता इथे पहा, इथे हा जो शब्द आहे तो आलाय आकारांत। आकारांत म्हणजे काय होणार, कुंचिकाचं काय होईल, कुंचिकया। अहम कुंचिकया तालम उद्घाटयामि, कुंचिकया तालम उद्घाटयामि। आता पुढे आपल्याला जे काही शब्द दिले हे आहेत सह अव्यय। म्हणजे काय, वाक्यामध्ये कुठेतरी सह या शब्दयोगी अव्ययाचा वापर केलेला आहे। ते आपल्याला हेही कळतं की जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये सह अव्यय असेल तर त्याला जो शब्द आपण जोडून लिहिणार आहोत त्या शब्दाची सुद्धा तृतीया विभक्ती वापरायची। जनरली आपण असं म्हणतो की सह अव्ययासाठी तृतीया विभक्तीची अपेक्षा असते। त्याच्याच खाली तुम्हाला दिसत असेल ह्या सह नंतर पुढचं आहे विना। तर या विना अव्ययासाठी सुद्धा तृतीया विभक्तीची अपेक्षा असते। त्यानुसार आपण आता या सह अव्ययासोबत जे शब्द आलेत त्या शब्दांची सुद्धा तृतीया विभक्ती पाहूया। मंदारहा
निनादेन सह खेलती, मंदार निनाद सोबत खेळत आहे, एखाद्या सोबत। आपण जसं मगाशी बघितलं की एखाद्याची हेल्प घेऊन एखाद्याच्या मदतीने आपण कार्य करतोय, तेव्हा त्या शब्दाची तृतीय विभक्ती घ्यायची। इथे सुद्धा अगदी तसंच आहे, इथे आपल्याला एखाद्या सोबत एखाद्या सह असं म्हणायचंय, आपण इथे डायरेक्टली म्हणतोय सह, तेव्हा आपण त्या शब्दाची तृतीय विभक्ती वापरायची। मंदारहा निनादेन सह खेलती, शिक्षिका छात्रयासह श्लोकं पठती, शिक्षिका छात्रयासह, छात्रा मूळ शब्द काय आहे, छात्रा, इथे सुद्धा स्त्रीलिंगी शब्द आलेला आहे छात्रा। तर शिक्षिका छात्रयासह श्लोकं पठती, शिक्षिका विद्यार्थिनी सोबत श्लोक वाचत आहे। नीला मोहिन्यासह पुस्तकं पठती, नीला मोहिनी सोबत पुस्तक वाचतीये, कोणासोबत, मोहिनी सोबत। आता मोहिनी हा शब्द काय आहे, इकारांत शब्द दिलेला आहे, दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी, तर तो शब्द चालतो नदीप्रमाणे, त्यानुसार मोहिनी शब्दाचं रूप होईल मोहिन्या। हे झालं सह अव्यय। पुढे आपल्याला दिलेला आहे विना अव्यय। विना या अव्ययासाठी सुद्धा तृतीया विभक्तीची अपेक्षा असते। जसं आता आपण काही वाक्य बघूया इथे, मत्स्याः जलेन विना न जीवन्ति, मासे पाण्याशिवाय जगू शकत नाही। बघा, शिवाय, विना, विदाउट समथिंग, देन इट इज अ मीनिंग ऑफ विदाउट समथिंग, देन ऑल्सो वी हॅव टू यूज तृतीया विभक्ती ऑफ द सेम वर्ड। मत्स्याः जलेन विना न जीवन्ति, मासे पाण्याशिवाय जगू शकत। बालकः लड्डुकेन विना न किमपि न खादति, हे जे लहान बाळ आहे, काय म्हटलंय की बालकः लड्डुकेन विना, तो लाडू शिवाय काहीही खात नाही। लड्डुकेन, बघा इथे सुद्धा लड्डुकेन तृतीय विभक्ती वापरलेली आहे, जलेन इथे सुद्धा तृतीय विभक्ती वापरलेली आहे। पुढे दिलेलं आहे वृद्ध उपनेत्रेण विना न पठति, उपनेत्रेण म्हणजे काय, चष्मा, म्हणजे स्पेक्स। सो दिस ओल्ड मॅन कॅनॉट रीड विदाउट एनी स्पेक्स, विदाउट एनी स्पेक्स, म्हणजे ते जे वृद्ध वयस्कर आहेत त्या ते चष्म्याशिवाय वाचू शकत नाही। इथे सुद्धा बघा विना अव्यय आहे, तृतीय विभक्ती वापरलेली आहे, उपनेत्र शब्दाची तृतीय उपनेत्रेण। बघा जलेन, लड्डुकेन, उपनेत्रेण, म्हणजे विना अव्यय आणि सह अव्यय यासाठी तृतीय विभक्तीची आवश्यकता असते। जसं आपण अजून एक म्हटलं की अन्नेन विना मनुष्य म्रियते, अन्नाशिवाय माणूस मरतो, म्हणजेच काय, तर प्रत्येक वेळेस आपल्याला अन्नाची गरज आहे। इथे सुद्धा अन्न, अन्न या शब्दाची तृतीय विभक्ती वापरलेली आहे। इथे सुद्धा जलेन तृतीय विभक्ती आहे, विना आणि सह अव्ययासाठी तृतीय विभक्ती वापरली जाते। आपल्याला काही कृती दिलेली आहे, ती आपण करूया। ओके, गायत नंदंत, रामः याति सीतया सह, पुत्रः स याति सरयू नदीम। पुढे म्हटले कृष्णः याति राधया सह, पुत्रः स याति यमुना नदीम। विठ्ठलः याति रुक्मिण्या सह, पुत्रसह याति चंद्रभागाम। आपल्याला ना एक छोटीशी कविता दिलेली आहे, रामः याति, राम येतोय, सीतया सह, सीतेसोबत राम येतोय, पुत्र सह याती, तो कुठे येतोय, सरयू तीरम, सरयू नादाची नावाची नदी होती, तर म्हणून म्हटलंय की सरयू तीरम। पुढे कृष्ण याती राधया सह, कृष्ण येतोय कोणासोबत, राधेसोबत कृष्ण येतोय, पुत्र सह याती, तो कुठे येतोय, यमुना नदीम। विठ्ठल याती रुक्मिण्यासह, पुत्र सह याती,
विठ्ठल येतोय रुक्मिणीसह, पुत्र या याती तो कुठे, पुत्रासह याती तो कुठे येतोय, चंद्रभागा, कारण पंढरपूरला जी नदी आहे ती नदी कुठली आहे, चंद्रभागा नदी आहे, म्हणून म्हटले चंद्रभागा, चंद्रभागाम। एखाद्या ठिकाणी असेल तेव्हा त्या शब्दाची द्वितीया वापरली, बघा सरयू नदीम, यमुना नदीम आणि चंद्रभागाम। एखाद्या ठिकाणी असं सांगायचं असेल तर त्या शब्दाची द्वितीया विभक्ती वापरायची। एखाद्या सोबत किंवा एखाद्या विना असं म्हणायचं असेल तर आपल्याला तृतीय विभक्तीची अपेक्षा असते। आता काही अनुनासिक दिलेली आहेत ते आपण नाही बघणार आहोत। पुढे आपण बघूया किम किम, काय काय। व्हॉट व्हॉट, चित्रम दृष्ट्वा प्रश्नान पठत, चित्र पाहून प्रश्न वाचा। पालक हा किम पठत, आता इथे तुम्हाला चित्रात दिसतं, यू कॅन सी इन द पिक्चर दॅट ही इज रीडिंग ए बुक। बालक हा किम पठती पुस्तक, मग आपल्याला वाक्य कसं बनवायचं, बालक हा पुस्तकं पठती, बालक हा पुढे बालक हा किम पठती तो काय वाचतोय, प्रश्न विचारलाय काय, व्हॉट ही इज रीडिंग, व्हॉट ने प्रश्न विचारलाय, काय ने प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर काय आलं, बालक हा पुस्तकं पठती। द्वितीय विभक्ती आली बघा, है ना, पुस्तकं, पुस्तक हा पुस्तक, पुस्तकं पुस्तके पुस्तकाणी, पुस्तके पुस्तके पुस्तकाणी, नपुंसकलिंगी शब्द आहे ना म्हणून ते पुस्तकं झालं। पुढे वृद्ध किं धरती, वृद्ध आता इथे तुम्हाला चित्रात दिसलंय, वृद्ध अँड ओल्ड मॅन, व्हॉट ही इज होल्डिंग, छत्र, छत्र म्हणजे काय, छत्री, वृद्ध हा छत्रम धरती, त्यांनी काय धरलेलं आहे, एक छत्री धरलेली आहे, म्हणून त्या शब्दाची काय ने प्रश्न विचारलाय, त्या शब्दाची कुठली विभक्ती आली, द्वितीया, छत्रम धरती। शुनक किं खादती, हे वा चित्रात आपल्याला दिसतोय, शुनक म्हणजे तो कुत्रा, काय खातोय, शुनक रोटिकां खादती, तो रोटिका खातोय, रोटिका म्हणजे पोळी खातोय। बालक किं क्षिपती, मुलगा काय फेकतोय, बालक बालिका, मुलगी काय फेकतीये, कंदुक, मुलगी काय फेकतीये, कंदुक, कंदुक म्हणजे बॉल, संस्कृत मध्ये बॉलला काय म्हणतात, कंदुक। बालिका कंदुकम क्षिपती, मुलगी काय फेकतीये, एक बॉल फेकतीये। महिला किम नयती, महिला काय नेतीये, तर द्रोणीम नयती, द्रोणीम म्हणजे बादली नेतीये, महिला एक बादली नेतीये, म्हणून द्रोणी शब्दाची पण द्वितीया। हा शब्द कोणाप्रमाणे चालतो, नदीप्रमाणे, इकारांत आहे ना, नदी नद्यौ नद्यः, नदीं नद्यौ नद्यः, नदीं त्याप्रमाणे द्रोणीं। वृद्धः किं पश्यति, वृद्धा, वृद्धा म्हणजे ती ओल्ड लेडी जी आहे, ती काय बघतीये, तर वृद्धा बालिकां पश्यति, ती त्या बालिकेला पाहते। काय ने प्रश्न विचारला की त्या शब्दाची द्वितीया विभक्ती वापरायची, जसे इथे काय वाचतोय, पुस्तकम, काय धरलंय त्या वृद्ध माणसाने, छत्रम, त्या शुनक म्हणजे कुत्र्याने काय धरलंय, रोटिकाम, बालिका काय फेकतीये, कंदुकम, त्याच्यानंतर द्रोणी, ती महिला काय आणतीये, द्रोणी म्हणजेच बादली, परत द्रोणीम झालं, त्याच्यानंतर वृद्धा किं पश्यती, वृद्ध माणसं जी आहेत ती काय, सॉरी वृद्ध बाई जी आहे ती काय पाहतीये, ती त्या मुलीला पाहतीये। इथे सुद्धा शब्द काय असा प्रश्न विचारल्यावरती त्याचं उत्तर देताना त्या शब्दाची आपण द्वितीया विभक्ती वापरलेली। आता काही भाषाभ्यासाचे प्रश्न आहेत ते आपण सोडवूया। किम शब्दस्य स्थाने उत्तरम योजयत, किम या शब्दाच्या जागी उत्तर लिहा, वाक्यम पुन्हा वदत आणि वाक्य परत म्हणा। आपण आता बघितलं जेव्हा किम, हा काय हे प्रश्न विचारला जातो, हे इफ वी आस्क अ क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ व्हॉट देन वी हॅव टू यूज द्वितीया विभक्ती, तर आपल्याला द्वितीया विभक्ती वापरायची आहे। जसं मर्कट हा किम खादती, काय खातोय, कदली फलम, मर्कट हा किम खादती, कदली फलम, मर्कट म्हणजे
माकड माकड काय खात आहे तर ते काय खातय कदली फलम त्याच्यामुळे त्या शब्दाची कुठली विभक्ती आली द्वितीय विभक्ती आली म्हणजे केळ खातो तर कदली फलम मर्कटः कदली फलम खादती पुढे गजः किं क्षिपति गजः म्हणजे हत्ती काय फेकतोय जलम क्षिपति गजः जलम क्षिपति शुकः किं खादति शुकः म्हणजे पोपट आता कदली फल आणि जलम हे दोन शब्द वरती जे होते ते नपुंसकलिंगी शब्द होते त्याचं काय झालं कदली फलम जलम आता पुढचा हा जो शब्द आहे तो आहे आकारांत शब्द आहे शुकः किं खादति तो काय खातोय मरीचिका मग तो शब्द माला प्रमाणे चालेल मालाम मरीचिकाम शुकः मरीचिकाम खादति बालः किं स्वीकरोति मुलगा काय घेतो स्वीकरोति स्वीकार करतो तर लड्डुकः तर लड्डुकची द्वितीय विभक्ती काय लड्डुकम् बालकः लड्डुकं स्वीकरोति छात्रा किं वदति छात्रा श्लोकं वदति विद्यार्थिनी काय म्हणतीये श्लोक म्हणतीये तर काय होईल छात्रा श्लोकं वदति पुरुषः किं पश्यति पुरुष काय पाहतोय नदीं पश्यति पुरुषः नदीं पश्यति आता हा इकारांत शब्द झाला वरती ते जे दोन शब्द होते लड्डुकः आणि श्लोकः हे अकारांत पुल्लिंगी शब्द होते लड्डुकम श्लोकम नदीचं काय होईल नदीम तर अशा प्रकारे आपण किमच्या ऐवजी द्वितीय विभक्तीतले शब्द वापरले आपण बालकः कुत्र गच्छति कुठे जातोय इथे सुद्धा आपण द्वितीय विभक्ती वापरू शकतो जसं बालकः विद्यालयं गच्छति बालकः वित्तकोश विद्यालय म्हणजे पाठशाला वित्तकोश म्हणजे बँक बालकः वित्तकोशं गच्छति बालकः गृहं गच्छति बालक घरी जातो बालकः उद्यानं गच्छति बालक उद्यानात म्हणजे बागेत जातो बालकः नदीं गच्छति नदी म्हणजे काय तो नदीवर जातो बालकः पंचवटीं गच्छति बालक पंचवटीला जातोय पुढे बालकः वाटिकां गच्छति उद्यानात जातोय बालकः उद्यानात जातोय वाटिकां उद्यानात जातोय बालकः पाठशालां गच्छति कुठे जातोय पाठशाळेत जातोय तर इथे आपल्याला एक वाक्य आणखीन कळते एखाद्या वेळेस जेव्हा आपल्याला म्हणायचंय की तो कुठे जातोय त्या शब्दाची सुद्धा द्वितीय विभक्ती वापरली जाते इथे काही शब्द आपल्याला दिले आहेत त्यानुसार आपल्याला वाक्य बनवायचंय रामः राम कुठे जातोय सरयू नदीं गच्छति तो सरयू नदीवर जातोय म्हणून रामः सरयू नदीं गच्छति विठ्ठलः ते काय होईल रामः सरयू नदीं गच्छति विठ्ठलः चंद्रभागां गच्छति विठ्ठल कुठे जातोय चंद्रभागा नदीवर जातोय विठ्ठलः चंद्रभागां गच्छति छात्रः विद्यालयं गच्छति छात्र विद्यालयात जातो माता पाकगृहं गच्छति आई पाकगृहात जाते म्हणजे स्वयंपाकखोलीत जाते वृद्धा देवालयं गच्छति वृद्ध कुठे जाताय देवळात जात आहे वृद्ध महिला कुठे जाते वृद्धा म्हणजे वृद्ध महिला कुठे जातीये तर देवळात जातीये वृद्धा देवालयं गच्छति इथे सुद्धा द्वितीय विभक्ती देवालयं सरयू नदी चंद्रभागाम विद्यालयं पाकगृहं आणि देवालयं तर एखाद्या जेव्हा वाक्यात काय असा प्रश्न असेल किंवा कुठे असा प्रश्न असेल त्याचे उत्तर लिहिताना आपल्याला द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते द्वितीय विभक्ती वापरायची असते ठीक आहे बाकीचं आपण पुढच्या तासाला करूया.